प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार अनेक उपकेंद्रातील कर्मचारी आरोग्य केंद्रास टाळे ठोकून पसार. मुखेड तालुक्यातील बारहाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वडगाव गुंडपंत दापका मांजरी कलमंग कलंबर सुगाव कॅम्प रामणगाव भेंडेगाव इत्यादी उपकेंद्रांचा समावेश होतो. या उपकेंद्रांमध्ये कष्टकरी गोरगरीब मजदूरदार शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आजारी पडल्यास उपचार करण्यासाठी मोठ्या आशेने जात असतो. मात्र बारहाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले 8 उपकेंद्रांवर डॉक्टर नर्स व इतर कर्मचारी अमावस्या पौर्णिमेलाच हजर राहत असतात असे नागरिकांनी जागृत भाषणविषयी बोलताना सांगितले. त्यानंतर आपल्यासोबत आणखी एक गावातील नागरिक आहेत, त्यांना पण विचारूया की वेळेवर गावामध्ये डॉक्टर येतात का? काय नाव आहे मॅम आपलं? माझं नाव शावजी भाऊराव शिंदे. काय काम करता आपण? शेतकरी करतो. आपल्या गावामध्ये हे डॉक्टर हे वेळेवर येतात का? डॉक्टर काय येते, 4 वाजायला 8 वाजायला एकबार येतात, केव्हा येतात केव्हा यायचं ना. किती दिवसापासून काय बी नाही. या ठिकाणी एक नर्स आहे असं गावकऱ्यांचं एक म्हणणं आहे, तर ती नर्स जी आहे ती येतात का वेळेवर? 8 वाजायला केव्हा आता एक एखादी बारी येऊन जाते तिने. मागील किती दिवसापासून ते गैरहजर आहेत? 6 महिन्यापासून गैरहजर. 6 महिन्यापासून. या संदर्भामध्ये आपण वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांना कळवलं नाही का? नाही कळवलं. इथं काहीच नाही, इथं कुणाला बी धरणार. बरं, या ठिकाणी कोणते नर्स आहेत? काय डॉक्टर साहेब तेवढं काही कळणार आपल्याला शेतकरी माणसं. बरं, नर्स येतात का वेळेवर? नर्स येळवर येणार. नर्स येत नाहीत वेळेवर. त्या अनुषंगाने जागृत भाषणच्या टीमने कलंबर येथे जाऊन भेट दिली असता या उपकेंद्रातील आरोग्य सेविका चौधरी व इरफाना शेख हे यावेळी आरोग्य केंद्रात स्ट्राईक ठोकून गायब झाल्याचे पाहायला मिळाले. हीच परिस्थिती गुंडोपंत दापका व मांजरी येथे काम करणाऱ्या आरोग्य सेविका भंडे व इंगळे यांची देखील दिसून आली. त्या ठिकाणी सुद्धा उपकेंद्रास कुलूप लावून येथील कर्मचारी गायब असल्याचे पाहायला मिळाले. तसेच उपकेंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने त्याच उपकेंद्रात राहण्याची सोय केली आहे, मात्र आरोग्य सेवक व सेविका त्या उपकेंद्रात न राहता ते मूळ स्वतःच्या गावीच राहणे पसंत करतात. एखाद्या वेळेस वरिष्ठ अधिकारी DHO व THO यांनी वरील उपकेंद्रास भेटीसाठी आल्यास त्याची पूर्वकल्पना या कर्मचाऱ्यांना मिळत असते, त्यामुळे हे सर्व कर्मचारी वेळेवर उपकेंद्रास हजर राहत असतात असेही या गावातील सुज्ञ नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. अनेक वेळा एखादा रुग्ण आजारी असल्यास उपकेंद्रातील कर्मचारी हे गैरहजर राहत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी उदगीर व मुक्रमाबाद येथे जावे लागते. यामुळे या उपकेंद्रातील कर्मचारी हे रुग्णांच्या जीवितांशी खेळत आहेत असेही नागरिकांचे म्हणणे आहे. लाखो रुपये शासनाने वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्रास दिले जातात, मात्र सदरील परिस्थिती पाहता ही आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय अशीच परिस्थिती म्हणावं लागेल. जिल्हा प्रतिनिधी सतीश वाघमारे, जागृत महाराष्ट्र, नांदेड.